आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे आपलं वाचनालय. वाचनालय म्हणजे काय माहिती आहे का? लायब्ररी. आज लायब्ररी कशा प्रकारची असावी आणि वाचनाची आवड कशी निर्माण करावी हे आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. म्हणजे काय? वाचण्यामुळे माणूस खूप हुशार होतो, प्रगल्भ जो शब्द तुम्हाला आत्ता कळणार नाही, खूप गोष्टी कळतात वाचल्यामुळे. जगामध्ये काय चाललं आहे, काय घडामोडी होत आहेत हे वाचल्यामुळे आपल्याला समजतं आहे. त्यामुळे आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे आपलं वाचनालय म्हणजे अवर लायब्ररी. यामध्ये दोन मुलं एकमेकांशी बोलत आहेत. आता त्यांच्यात काय बोलणं होतं आहे ते आपण आता पाहूया. अतुल आणि सुहास अशी या मुलांची नावं आहेत. अतुल म्हणतो आहे, ए सुहास चल ना रे खेळायला. सुहास म्हणतो, थांब ना रे जरा, या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे, या माहितीचं कात्रण कापून घेतो मग जाऊया ना खेळायला. अतुल म्हणतो, तू एवढ्या कात्रणांचं करतोस तरी काय? सुहास उत्तर देतो, अरे वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते, ती मी कापून वहीत चिकटवतो, मॅडमनं सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. अतुल म्हणतो, अरे वा छानच. सुहास उत्तरतो, अरे एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कवितांची गोष्टींची चांगली पुस्तकं येतात, ती मी बाजूला काढून ठेवतो. अतुल म्हणतो, त्या पुस्तकांचं तू काय करतोस? सुहास म्हणतो, त्यांचं मी एक वाचनालय तयार केलं आहे, चल माझ्या घरी तुला मी दाखवतो. आणि ते दोघं सुहासच्या घरी येतात. त्याचवेळी मीनाही तिथे येते. सुहास म्हणतो, ये मीना. मीना म्हणते, सुहास ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे, ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती, आम्ही ती पुस्तकं वाचली, ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. अतुल म्हणतो, हे छान झालं, मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. सुहास म्हणतो, मीना अतुल मी तुमचा आभारी आहे, हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे, म्हणून मी या वाचनालयाचं नाव ठेवलं आहे आपलं वाचनालय. अतुल म्हणतो, छान आहे नाव. सुहास म्हणतो, चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया आणि अभ्यासही करूया. यावर सगळीजणं हसतात. छान आहे ना धडा? मग आता या धड्याखालची जी प्रश्नोत्तरं आहेत ना, ती वहीमध्ये नेहमी लिहिता तशी लिहून काढायची आहे.